be educated, but I'm so frustrated. Hey guys, good morning and welcome to our new vlog. तर ऍक्च्युली आता गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे, कारण की आता आहे ना 12 वाजून गेलेले आहे म्हणून. आणि आता आमचं सर्वांचं आवडलंय आणि आता चाललो आहे आम्ही शॉपवर, कारण ना काल रात्रीला अभिचा बर्थडे सेलिब्रेट केला, त्यामुळे यांना खूप जास्त वेळ झाला होता म्हणून ऋषी ते लेट झोपले होते. अँड मी तर लवकर झोपले होते, पण तरी पण मला वाजून ठरला खूप जास्त लेट झालं. मी केला आराम कालचा. Yes, now we are going to our shop. And please give me my gaadi chi chavi. Gaadi chi chavi par ani he ge tujhe ding. Ani maji gaadi maji hatat hai. Tu jo sarva ghen aale mi tujhe shop chi chavi pan anli hai, tujha gaadi chi pan chavi. Where is my gaadi chi chavi? Vichate sir. Sir mi chappal galte ani apan ni bhet. Ani Harshad ikde na. इकडे. आणि हर्षदची ना कालपासून तब्येत लय खराब आहे ना, तर असा गळलेला दिसतोय तो, असा गळलेला दिसतोय. आणि मेन म्हणजे ना हर्षदांनी ना सेम म्हणजे सेम साईजच शर्ट घातलेलं, फक्त त्याचा कलर चेंज आहे. म्हणजे हर्षदचे शर्ट मला पण येतो. म्हणजे बेटा तू आता जर तू टी शर्ट घेत जाशील ना, तुम्हीच घेतो तिथे घालायला. ऋषी आता गाडी काढतो, इतका वाज असून ती गाडी म्हणजे वाजतेच ती रिव्हर्स घेताना. अँड काय आज आहे ना होळी आहे, बघ ना पोरांची होळी चालली, त्यांचं धुलिवंदन झालंय. ना एकदा ना काय झालं होतं, होळीला आहे ना नवीन कपडे घेतले तेव्हा मी आठवत तुला आणि घालून गेलो म्हणला, मग तो होळी आहे सगळे आता चांगले चांगले कपडे घालून येतील. आम्हाला सांगितलं की सिव्हिल ड्रेस मध्ये या, तर आम्ही गेलो मस्त आणि गेलो आणि डायरेक्ट होळी ना डायरेक्ट कपडे खराब कंडी चेहरा घेऊन आलो. परत एकदा माझी सायकल ठोकली होती, नवीनच सायकल घेतली, आठवत मी नवीन सायकल घेतली आणि ना एक जण आली पोरगी समोरून आणि सायकल लय जोरात धडकली माझ्या सायकल, ते चाकच आहे ना समोरचं चपून गेलो. म्हंटल आता मम्मी घरी गेलो लय मारल, मी पहिलेच रडत आलो. अरे मुलांची ना आज होळी आहे, तर आज शाळेत त्यांचे धुलिवंदन सेलिब्रेट झालेलं, म्हणजे उद्या सुट्टी असेल ना त्याच्यामुळे आजच सेलिब्रेट करून घेतलंय त्यांनी. कलर बिलर घेऊन जातो पोरं फार. तू नाही केलं आमची शाळेत नसतं पण नाही बोटायची एवढी लाल रेड रेड कस काय दिसत आहे, तापेने उलट व्हाईट पडतात, त्याचे लाल पडले माझे तुझे रेडच राहतात. ज्याचे नसायला हवे त्याचे लाल आहे, मला रेड पाहिजे तर माझे पांढरे आहेत. बघ ना ते कसे करून आले सर्व कलर. आज वाटतच नाही ना पण होळी आहे, म्हणजे दिवसाला काही वाटतच होळीच, संध्याकाळी वाटेल आहे ना सर्व असे होळी वगैरे लावतील तेव्हा. आपल्याला पण होळीचे रंग पाहिजे, त्याच्यात पण कोणते पाहिजे, गुलाबी हिरवा पिवळा नोटी 2000 गुलाबी नोट 100 जांभळ्या कलरची ती नवीन 100 नोट, निळ्या कलरची ती नवीन 50 नोट, निळ्या कलरची 50 नवीन नवीन नाही आली का छोटी नोट निळ्या कलरची, निळ्या आकाशी आकाशी कलर तुझ्या खिशात ठेव मग तू कलर, खूप सारे गड्डे ठेव कलरच्या आणि तो कलर लवकर तुम्हाला नको तुझ्या जवळच ठेव तू. ठीक आहे 2000 कलर घेतो मग तो लावू. नको त्या गड्ड्या तुझ्याच खिशात शोभतात, तुझ्याच जवळ ठेव. ओके माझा आशीर्वाद आहे तुला, खूप साऱ्या गड्ड्या येतील तुला. ओके काय असे काय चालवतोय गाडी आणि नेहमीप्रमाणे आज आम्हाला सिग्नल नाही लागलेले, कारण की आज सिग्नलच बंद आहे. कस काय आज सुट्टी असेल त्यालाही इच्छा होती ना सुट्टी घेण्याची कधीतरी, होळीची सुट्टी भेटली त्याला, पण इथे जर सिग्नल नसलं ना एवढे जाम होऊन जात ना, कारण की इकडच्या गाड्या इकडच्या फार हे होत. कुठे रे दाखव, येल्लो कलर लावलाय का ऑरेंज कलर लावलाय असं म्हणणं आहे. ऑरेंज दिसतोय तो, येल्लो असतो पण तो, येल्लो रेड ग्रीन. शरला आहे ना दवाखान्यात जायचंय ना, त्याच्यामुळे यांना आता इथेच उतरवून देणार आहे आम्ही. चल उतर नंतर मग मला फोन कर, मी घरी सोडतो वाटलं तर. झोपून राह मग घरी जाऊन. इंजेक्शन बिंजेक्शन देऊन या त्याला, दोन तीन इंजेक्शन द्या त्याला. तर आता आहे ना आम्ही यांना उतरवलेलं, कुठे आहे तो दवाखाना? हा इकडे दवाखाना आहे, इकडे होता. तर आता ते चालले हर्षदला दवाखान्यात घेऊन आणि आता आम्ही चाललोय शॉपवर. आम्ही आलोय शॉपवर आणि ऋषी इकडे कुठे गेलाय काय माहिती, काय करायचं त्याला, त्याला चष्म्याचं काही करायचं असेल. अँड
आता मी यांचा आहे ना टिफिन पण घेऊन आलेलो आहे. आमचं शॉप यांनी उघडलंच नाहीये. प्रसाद असतात ना, तर प्रसादने ओपन करून ठेवलं असतं. माझ्याकडून आठवणीं चाबी घेऊन गेलं असतं. अँड गाईज, आपल्या सह्याद्रीमध्ये ना 14 एप्रिलसाठी ना खूप सुंदर असे कुर्ते लवकरच येणार आहे. तर नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि खूप छान छान कुर्ते येणार आहे, खूप भारी. आम्ही म्हणजे डिझाईन वगैरे ऋषीने बनवायला टाकलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. अँड हे आहे मेन्स वेअर आणि तिकडे आहे लेडीज. तो आता ओपन करतो, आज खूप जास्त लेट झालं ओपन करायला. अँड गाईज, लेडीज फॅशन हबमध्ये सुद्धा आहे ना खूप सुंदर 14 एप्रिलसाठी कुर्तीज वगैरे येणार आहे. मुलींसाठी लेगीज पण आहे, नेव्ही ब्ल्यू कलरची, ब्ल्यू कलरची, सर्व म्हणजे ब्ल्यू कलरची कुर्ती ज्यांना जसं लागलं तसं येणार आहे. आणि त्याच्याकडून ते ओपन नाही होते, तर मी आता तिकडे जाते आणि त्याला ओपन करून देते. काय झालं रे, उघडत नाही आहे? मग दुसरी चाबी लावून बघ ना कोणती तरी. याच्याकडून ओपन नाही होते, ते माझ्याकडूनच मुश्किल होत. अँड गाईज, माझ्याकडून पण हे ना आज काय ओपनच नव्हते. अरे 12 नंबरची नव्हती, 56 नंबरची. आणि याला ना आम्ही ना लॉकच घेऊन येणार आहे, कारण की हे मला नाही आवडत तरी म्हणजे माझ्याकडनं नाही, याच्याने ओपनच होत नाही. आणि मेन म्हणजे हे तर असं तर होतच नाही, कारण की ते एवढं हार्ड आहे ना वरती व्हायला, त्याच्यामुळे त्याला ना सर्व्हिसिंग करून घ्यावी लागणार आहे आम्हाला लवकरच. म्हणजे यांच्या कोणाच्या भरोश्यावर आम्हाला राहावं नाही लागणार. आमच्या आम्ही ओपन करू शकतो ना, कर ओपन. यो यो पेलवान, यो यो लगा ताकद, वरती कर, यायचं नाही तिथे खाली. हा बस, गुड बॉय. ओपन करूयात. आणि आपला पुतळा, पुतळ्याची साडी आज मी काढणार आहे आणि त्याला दुसरा ड्रेस घालणार आहे आज मी. अँड गाईज, आपल्या सह्याद्री लेडीज फॅशन हब मध्ये ना लवकर 150 पासून कुर्तीज येणार आहे. ऍक्च्युली 150 पासून कुर्तीज आधी सुद्धा होत्या, बट आता जास्त व्हरायटीज येणार आहे त्यात. अँड खूप असं सुंदर, म्हणजे हे बघा 150ची कुर्ती ना कुठेही भेटते, पण त्याची क्वालिटी तशी नसते. त्याची क्वालिटी अशी असते, अस्तर नसतं त्याला, परत मग ट्रान्सपरंट राहते आणि ती घालून येणार काहीच फायदा नसतो. म्हणजे एका वॉशमध्ये ना तिचं काम तमाम होतं. तर तशी कुर्तीज नाही आपल्याकडे, आपल्याकडे एकदम ब्रँडेड आणि छान कुर्तीज येणार आहे, की ज्याला म्हणजे ज्याचा कपडा वगैरे खूप बेस्ट राहील अशा कुर्तीज येणार आहे. 150, 200, 250 सर्वांचे कुर्ती येणार, कुर्ती येणार आहे. तर जेव्हा पण येतील तेव्हा मी ब्लॉगमध्ये आपल्या इंस्टाग्राम आयडीला सर्वांना कळवेल. आणि खूप छान छान व्हरायटीज येणार आहे, तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल तर नक्की आपल्या शॉपला एकदा तरी व्हिजिट करा. असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही शॉपिंगच करा की काही करा, तुम्ही एकदा व्हरायटी बघायसाठी व्हिजिट करा. किंवा भेटायसाठी, भेटायचा तर एक स्पॉटच आहे आपला, तर किंवा भेटायसाठी पण तुम्ही इथे मला व्हिजिट करू शकतात. अँड जर तुम्ही बाहेर गावाचं असाल, जर तुम्हाला शॉपिंग करायची, ऑनलाईन शॉपिंग करायची, जे पॅटर्न तुम्हाला आवडतंय ते तुम्ही ना आपल्या 70 30 65 65 83 या नंबरवर आहे ना, त्याचं स्क्रीनशॉट सेंड करा, त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटतील. तर खूप सारे लोक असे बोलतात की तुम्ही रिप्लाय देत नाही, काय तुम्ही फेक आहे, असं आहे तसं आहे. तर प्लीज गाईज, असं काही बोलू नका, कारण की हे बघा 2 तास जर आम्ही फोन नाही बघितला किंवा व्हॉट्सअप जर नाही बघितलं ना, तर आम्हाला तिच्यावर 100 मेसेजेस येतात. तर तुम्ही विचार करा दिवसाचे किती मेसेज येत असतील, आणि सर्वांना रिप्लाय करणं. आणि तुम्ही कामाचे मेसेज करताय ठीक आहे, काही काही लोक विनाकारणचे काहीतरी मेसेज करत राहतात, म्हणजे त्यांच्या मेसेजला काहीच तथ्य नसतं, असे पण काही मेसेज करत राहतात. तर मग त्याचा आम्हाला पण प्रॉब्लेम होतो, आमचा पण टाइम वेस्ट होतो, तुमचा पण टाइम वेस्ट होतो. तर प्लीज तसं काही करू नका, प्लीज कोऑपरेट करा. अँड ज्यांना शॉपिंग करायची त्यांनीच मेसेज करा, कारण की तिच्यावर आम्ही असं नाही की तिच्यावर आम्ही तुमच्यासोबत फोनवर बोलू वगैरे, तेवढा टाइम नाही आहे. कारण की आम्हाला इथे सुद्धा लक्ष द्यावं लागतं, इथल्या शॉपमध्ये सुद्धा आणि ऑनलाईनला सुद्धा. तर प्लीज तसं काही करू नका. तर मी ना शॉप वगैरे आवरलं, त्यानंतर मग मी व्हिडिओज वगैरे पोस्ट करत बसले. अँड तितक्यातच ऋषी आला आणि ऋषीने ना मला एक काम लावून दिलं आहे, त्याचा ब्लॉग एडिट करायचा. तर मी आता त्याचा ब्लॉग एडिट करत होते, आणि त्याच्या काय झालं ना, कालच्या बर्थडेच्या क्लिप माझ्याच फोनमध्ये होत्या, तर त्याच्या फोनमध्ये एवढा सुद्धा स्टोरेज नव्हता, एवढा भरून ठेवलेला होता ना, ज्या जुन्या क्लिप राहतात ना त्यासुद्धा तशाच ठेवलेल्या होत्या. अँड रिसायकल बिन पण क्लिअर नव्हती, काही स्टोरेज नव्हता. मग मी पहिले स्टोरेज केला, आय मूवी डिलीट केला, आय मूवीनेच 8 GB खाल्लेला होता, मग मी ते डिलीट केलं, आय मूवी परत घेतली आणि आता त्याचा व्लॉग एडिट करते.
अँड गाइस वातावरण आहे ना एवढंच काही चेंज झालंय काहीच कळत नाही, कारण की बाहेर आहे ना पूर्ण म्हणजे इतकं जास्त ऊन तापत होतं आणि मध्येच आहे ना आता पूर्ण आभाळ झालेलं आणि उरक काळं काळं झालेलं आहे, म्हणजे लिटरली असं फील होतंय. आता वाजलेले 3:30 आणि असं फील होतंय की 6 वाजले असतील, म्हणजे असं अंधार अंधार झालेलं आहे आणि खूप वेगळं ऊनच नाही आहे, खूप आभाळ आहे. म्हणजे कुठेतरी पाऊस सुद्धा झाला आणि कुठेतरी म्हणण्यापेक्षा आमच्याकडे पण रात्रीला पाऊस झाला थोडाफार, कारण की ते आम्हाला सकाळी गाडीवरून कळालं, गाडीवर जे ड्रॉप्स होते ना ते दिसले होते त्याच्यामुळे आम्हाला कळालं की पाऊस झालेला आहे. अँड आता ऋषीने ना आम्हाला प्यायला पेपर बोट आणली आणि त्याने हे बघा ना त्याच्यासाठी जी पेपर बोट आणली ना ते पूर्ण बर्फाची आणली, तर त्यामुळे मी ना ही कसली पेरूची घेतली. मला नाही आवडत पेरू, मला मिक्सच आवडतं, मिक्स नाही तर मँगो आवडतो, पण मला आता पेरू प्यावं लागणार आहे कारण की तेच एक लिक्विड फॉर्ममध्ये हे पूर्ण बर्फ आहे याच्यात. एवढ्या भर उन्हाळ्यात आहे ना पाऊस येतोय असं याचं म्हणणं आहे. अरे ते सकाळचे का आताचे? अरे हो येत आहे येत आहे, नाही सिरियसली येत आहे, मध्ये घे आपला तो. आणि ना आता आम्हाला हे सर्व मध्ये घ्यावं लागेल. यस 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 ले मध्ये ले. अँड गाईज काहीच कळत नाही वातावरणचं नेमकं म्हणणं काय, एवढं जास्त ढग वगैरे आलेलं आहे ना तिकडे, थोडंफार ऊन दिसतंय त्या साईडला, ऊन दिसतंय हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तिकडे ऊन दिसतंय आणि पाऊस पण येतोय. तुला माहिती आहे आम्ही छोट्यापणी काय बोलायचो जेव्हा पाऊस आणि ऊन सोबत येतं ना, तेव्हा आम्ही म्हणायचो की कोल्हा आणि कोल्ह्याच्या बायकोचं लग्न होतंय, चला लग्नाला. थोडा पाऊस म्हणता म्हणताय ना चांगलाच पाऊस सुरू झालाय, चांगलाच म्हणजे तरी पण नॉर्मली आम्हाला दिसतंय, तुम्हाला कॅमेऱ्यात नसेल दिसत पण आम्हाला दिसतोय चांगलाच पाऊस झाला. खाली दिसत असेल तुम्हाला कसा पाऊस चालू झाला आहे. ये कोण सा मौसम है. चौथा जो ऋतू आहे ना तो आहे हा उन्हाळा पावसाळा हिवाळा, आणि हा जो ऋतू चालू आहे ना तो चौथा. हा कोणता चालू आहे काय माहिती, मिक्सचर चालू आहे उन्हाळा आणि पावसाळा. थंडी तर बिलकुल वाजत नाही कारण की खूप जास्त गर्मी होते. आता काय करतोय ते तिकडनं कॅमेरा टॅक्स इकडे घेऊन येतोय, म्हणजे तिकडचे इकडे पण दिसतील तेच करताय का? पण ते कुठे? तिकडे. कुठे? त्यांच्या ऑफिसवर. ते तिथून इथं करताय? होत ना बस. हो का, बघ ना बाहेर पाऊस चालू आहे. हो यस पाऊस चालू आहे. तुझी शपथ पाऊस चालली, चल वाटलं असं बघ. चल पाऊस नाही काम करताय हे बघ, इथे पाऊस चालू आहे याला विचार वाटलं असत, बघ रे गाडीवर. हो दादा खरंच सिरियसली आगमनचा मौसम आहे, आम्ही तोच विचार करते आगमनचा पाऊस हे बघतो तेम घेऊन आलाय दादाला दाखवायला. काय ना मस्त पैकी ना हवा पण सुटलेली, नॉर्मली हवा सुटलेली आहे तर असं वाटतंय कुठेतरी बाहेर. प्रसाद तुला आठवतं आपण असं पावसात एकदा साई टेकडीवर गेलेलो होतो आणि तेव्हा आम्ही एवढी मज्जा केली होती ना, आता पण मला तसंच जाऊ वाटते साई टेकडीला, पण आता पॉसिबलच नाही ते कारण की शॉप आहे आता. तर ना आता टाइम झालेला आहे 8:30 झालेले अँड आता मी याला बोलते की आपल्याला होळी नाही सेलिब्रेट करायची, काहीच नाही आन्सर देते मला. हे माझे तीन वाजून 3:30 मिनिट झाले, उलटे घातले आज म्हणे घडे उलटे घातले रोज. दोन्ही साईडनी सेम आहे. शांत बस, फास्ट ट्रॅक तुझं नाव तुला दिसत नाही उलटे सर, किती चमकतंय ते नाव हे बघ. मला लगेच कळतंय तुझा वॉच उलटाय की सर. मी तरी म्हणते माझी घरे माझे 200 रुपयाचे चांगले मी बरोबर करते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अरे हा 7 आहे बघ, कसं ठरवायचं माहिती का, हे बघ हा 6 खालचा 6, 7, 8 पावणे 9 झाले 8:45 आणि सांग ना होळी सेलिब्रेट नाही करायची का आपल्याला? चल ना. नाही नाही का, आपले कस्टमर आपले ग्राहक आपले देवता ते चालू आहे, तोपर्यंत तर आपलं घरी काही जाणार नाही. 9:30 जाऊ ना, लवकर जाऊ थोडस शॉप वगैरे लवकर लवकर बंद करू. आणि तू चाललायस, मला बोर होत आणि मला फक्त बोलायला हीच राहते, पण ती पण माझ्याशी बोलत नाही कारण की तिला पण माझा राग आलेला आहे, भांडली ती माझ्यासोबत कारण की मी तिला आज पण ड्रेस तिचा चेंज नाही केला. त्यामुळं ऍक्च्युली काय झालं ना, आज मी करणार होती पण पाऊस चालू होता म्हटलं तसंही मध्ये आणून ठेवला मी, आणि मग म्हटलं नंतर उद्याच करेल लागतं. हे बघा सेजी
नाही माझी बिना बोल की सेट हिच्यामध्ये ना सेटचा आवाज टाकून देणार मी आणि केस लावणार आहे. माझी सेट टकली नाहीये तर ही माझी सेज आहे आणि ही माझ्या जवळच राहते. अशी सेज जेव्हा ब्लॉग बघाल ना तेव्हा मला काय पागल चाळे करती बट नाही हिचं नाव मी सेज ठेवलेलं आहे आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. अँड आता ती म्हणजे बोलत नाही तर ठीक आहे बोलल लवकरच मी तिला शिकवल बोलायला आणि तिला मी केस पण घेऊन येणार आहे. सेज नको रुसू तुला केस पण आणते भेटतं आम्ही. ओके गाईज तर आता आम्ही शॉप आहे ना बंद करतोय अँड मी जेव्हा हे मध्ये घेतले ना हे स्टॅच्यू वगैरे तेव्हा मला कळालं एवढं जाम म्हणजे एवढं वाजतंय ना असं आभाळ असं कळकळ कळकळ वाजतंय आणि पाऊस सुद्धा स्टार्ट झाला होणार रे पाऊस पण स्टार्ट झालेला आहे. अँड बरं झालं आज आम्ही टू व्हीलर वगैरे कोणीच नाही आणलेली सर्वांना गाडीत जायचं आहे आज आणि आम्हाला शॉप बंद करून द्यायला आलंय हो ना. चल मग संपलाय ते तू काय आणून दिलं मला प्यायला आणि स्वतः आता ते बघतोय संपलाय चलो. आणि ना आम्ही बाहेर लावलं ना आता शॉप बंद केला आणि एवढं वीज समजत आहेत ना डेंजर कस काय एवढं डेंजर वातावरण झालं मध्येच काय माहिती मला चालू होता पण आता पाऊस बंद पडलाय आणि बंद आहे ना पाऊस नाही येते वाटतं आता पाऊस थेंब थेंब चालूच आहे. हा हे बघा थेंब थेंब चालू आहे बाकी विजा आणि ते डेंजर समजताय आणि हवा पण अशी सुटलेली आहे ना खूप जाम वातावरण झालंय. कॅमेऱ्यात दिसत नसेल वीज वगैरे का चमकताना बट चमकताय हो ना बघ ना आता कोणता महिना चालू झालाय काय माहिती एवढं डेंजर कसं डेंजर चमकायले हे बघ कॅमेऱ्यात दिसत नाहीये म्हणून नाही तर विजा डेंजर कुठे रे काय गर्दी आहे तिथं कशाला दाखवतो कलरचं दुकान आहे तिथे होळीसाठी काय कोण करू तू लागला ऊन साळा. हा ऊन साळा ऊन साळा चालू झालाय आणि या वर्षी ना होळीला आहे ना पाणी खेळायचं गरज नाही कारण की ऑलरेडी पाऊस येतोय त्याच्यामुळं पावसातच ओलवायचंय आणि खूप जोरात पाऊस चालू झालाय. आता तुला गाडीवर यावं लागेल ना प्रसाद आता. आणि ना आम्ही शॉप बंद केलं होतं लॉक वगैरे सर्व केलेलं होतं पण झालं काय ना लॅपटॉपच मध्ये राहिला होता मग परत ओपन केलं आणि आता लॅपटॉप काढलेला बाहेर आणि आता आम्ही ना चाललोय घरी आणि तुम्ही बघू शकता हिच्यावर पाऊस कसा डेंजर गेंड्या नाही रे तर सुकडे आहे. अनुषीने काजू बनवून घेतले कुठून घेतले ऑटोमॅटिक आले हा बस ना अरविंद पण येतोय ना सगळे बरं आताच कशाला घरी गेल्यावर फोडणं आता अगं कुठून आले ते बघतोय ना ग शांत बस झाडाचेच येतात ते आणि आता आम्ही गाडीत बसले या दोघांनी ना गाड्या आणलेल्या होत्या पण मग पाऊस चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं चला गाडीत गाडी उद्या गाडी उद्या नेऊ आणि बाहेर ना विजा वगैरे पण चालू आहे त्याच्यामुळे नकोच आणि एकतर सर्व आजारी ना आणि याचं काय चालू आहे काय माहिती मार्केट चालू आणि सर्वच आजारी आहे त्याच्यामुळे पावसात कोणीच दिसू नका. आणि ना एवढं जाम म्हणजे वातावरण एवढं जाम झालंय ना फार डेंजर हे बघा हवा एवढी सुटलेली ना सर्व म्हणजे रस्त्यावर तर सर्व उडतंय असं एवढं तुफान काय म्हणतात त्याला तुफानच ना डेंजर हवा सुटलेली डेंजर हे बघा पाऊस चालूय तिकडे जास्त होता पाऊस इकडे पडलेला दिसत आहे. हा इकडे कोरड आहे इकडे आता सुरू झालेलं आहे इकडे हवा आहे डेंजर झाले. अँड गाईज डेंजर पाऊस चालू झालाय आता हे बघा वरती ना वीज पण चमकत आहेत अँड पाऊस सुद्धा डेंजर चालू झालाय म्हणजे जसं जून मध्ये पाऊस असतो ना जो फर्स्ट पाऊस असतो विजा वगैरे अवकाळी पाऊस त्या टाइप मध्ये विजा खाली कधी चमकता मी कुठे खाली म्हणली वरती विजा चमकताय. हा म्हणजे असं सांगते वरती विजा चमकताय खाली पाऊस पडतोय असं म्हणणं होतं माझं. हा तर मिस्टेक काढायसाठी ना तिथून उठून चक्क इथं आलाय. आता मी ना हातामध्ये काजू ठेवणार आहे आणि बघू कोण ओळखतो कोणत्या हातात काजू आहे जो ओळखल ना बरोबर त्याला मी काजू देणार आहे. प्रसाद कोणत्या हातात काजू असेल प्रसाद मी ओळखले नाही प्रसादला काजू भेटले आता आरुची बारी हा आणि कोणत्या
गेला गेला चार इकडे होते आता गेलं आता आबीची बारी आबी कोणत्या हातात नाही एक हात कोणता बी एक सांग हात लावून काय करणार तो अरे बा आता अरविंद शिकू आधी मम्मीची बारी मम्मी ओळख कोणत्या अरे बा अरे एक ते हरलेली आता अरविंदची बारी प्रगत तू उडव काय आमचे जेवण वगैरे झाले नाही यांचं काय झालं काय माहिती आहे चॅलेंज देतोय कोणाला तरी कडक कड चावायचं म्हणे ते त्या गोळ्या देतोय आंबट तिंबट मला दे ना गोळी खायला खायला दे वन टू थ्री गो पटापट लगेच तोड दाखवायचं अरे तुला काय वील होत का नाही प्रसाद निघून घेतलं वाटत याला काय झालं याचं ब्रेकअप झालं वाटत हसत नाही बोलत नाही काहीच नाही करत हे बघा ऋषी मला दे ना खायला आणि आता आम्ही आज लवकर आलेलो होतो ना म्हणून यायला ना पिक्चर बघायचंय घरी येऊन तर आता मी पण खाते पुदिन्याची छान आहे बरं काही ग्रीन वाली